काही वेळेला आपण एक मजेदार दृश्य बघतो, आकाशात काळे ढग दाटून आलेले असतात, गडद झालेलं असतं, अचानक छोटीशी पावसाची सर पडते आणि त्याने ढग थोडेसे बाजूला होतात, सूर्य महाराज डोकावायला लागतात आणि अचानक आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसायला लागतं। हे बघता बघता होणारी गोष्ट असते। कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावरच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ बघत असताना मला अक्षरशः असंच फिलिंग आलं। विल यंग आणि टॉम लॅथन अप्रतिम बॅटिंग करत होते। 67 ओव्हर्स भारतीय बोलर्सनी बॉलिंग टाकलेली होती, एकही फलंदाजाला बाद करता आलेलं नव्हतं आणि अचानक अश्विननी विल यंगला शतकापासून जाण्यापासून रोखलं। तरीही भारताला यशाची खात्री नव्हती, कारण जगातला सर्वोत्तम फलंदाज केन विल्यमसन बॅटिंगला आलेला होता। बॅटिंगला आल्यापासूनच त्यांनी आपलं प्रभुत्व दाखवायला सुरुवात केली होती। कडक बॅटिंग तो करत होता आणि समोर टॉम लॅथम तर म्हणजे सलामीला कसं खेळवावं हे जणू काही तो दाखवत होता। त्या दोघांनीसुद्धा जवळजवळ 197 का 198 पर्यंतचा स्कोर नेला होता। एकच गडी बाद झालेला होता आणि भारतीय बोलर्सचा संयम थोडासा सुटायला लागलेला होता। त्याच वेळेला दुसरा नवीन बॉल घेण्यात आला आणि त्यांनी मला वाटतं एकदम सगळ्या गोष्टी बदलल्या। इंद्रधनुष्य दिसण्याचा सोडा, ढग थोडेसे बाजूला झाले, कारण त्याच दुसऱ्या नवीन चेंडूवरती उमेश यादवनी झपकन आत येणाऱ्या बॉलवरती केन विल्यमसनला पायचित केलं। लंचच्या ठोक्यावरती अक्षरशः ती विकेट गेली आणि भारतीय संघाला जेवण कदाचित थोडंसं गोड लागलेलं असेल। लंचनंतर त्याच दुसऱ्या नवीन बॉलवरती दुसऱ्या बाजूने नवीन बॉल टाकणारा फास्ट बॉलर नाही तर अक्षर पटेलला अजिंक्य राणेने बॉलिंग दिली। फील्ड अरेंजमेंट अप्रतिम केली, काही ठिकाणी मुद्दाम गॅप सोडल्या की ज्याच्यामुळे खेळाडू तिथे खेळायचा प्रयत्न करेल। अक्षर पटेलनी आपल्या कॅप्टनच्या हाकेला मस्तपैकी साथ दिली आणि गोष्टी बदलायला लागल्या, कारण त्याच्यानंतर अक्षर पटेलनी केलेली बॉलिंग ही भेदक होती। अश्विननी आणि जडेजानी टप्प्यावरती मारा करून धावा रोखल्या आणि त्याचं दडपण जे होतं ते न्यूझीलंडच्या फलंदाजांवरती हळूहळू वाढत गेलं आणि त्याच दडपणाखाली मला वाटतं बरेचसे फलंदाज बाद झाले। स्किल होतंच, विकेटवरती चेंडू थोडा खाली राहत होता, मन्नच वळत होता, मन्नच सरडे येत होता आणि त्याच्यामुळे बॉलिंगचा अंदाज हा किवी बॅट्समनला येईन असा झाला आणि त्यातनंही टॉम लॅथमनी शतकापासून फक्त 5 धावा दूर असताना आताताही फटका खेळायचा प्रयत्न केला, त्याची विकेट गेली आणि दॅट वॉज अ कॉल। त्याचं कारण होतं की नंतर आलेल्या बॅट्समनना भारतीय बॉलर्सचा खेळणं हे झेपलंच नाही। अश्विन असू देत, जडेजा असू देत आणि अक्षर पटेल असू देत, कधी कधी इवन उमेश यादव आणि ईशांत शर्मानी सुद्धा टिचून बॉलिंग केली। एक विकेट फक्त उमेश यादवला मिळाली, ईशांत शर्माला विकेट नाही मिळाली। परंतु तुम्ही बघा एकदा या धावफलकाकडे, कारण अक्षर पटेलनी परत एकदा 5 विकेट काढण्याची करामत करून दाखवलेली आहे। हा मुलगा टेस्ट क्रिकेट खेळतो, खास करून भारतात, तेव्हा डायरेक्ट 5 विकेट काढतो। अश्विननी त्याला उत्तम साथ दिली आणि अश्विनला जास्त धोका हा पत्करला नाही न्यूझीलंडच्या बॅट्समननी, त्याचा फायदा अक्षरलासुद्धा झाला। जडेजानीसुद्धा एक महत्त्वाची विकेट काढली, कारण त्यावेळेला फील्ड अरेंजमेंट जी अजिंक्य राणेने केली होती कवर्समध्ये त्यांनी मुद्दाम जागा सोडली होती आणि रचिन, ज्याचं नाव राहुल द्रविड आणि सचिनवरनं ठेवण्यात आलं आहे, त्याला त्याच गॅपमध्ये खेळायचा मोह पडला आणि बॉल भस्कन वडला आणि तो बोल्ड झाला जडेजाला। मला वाटतं या सगळ्याच विकेट आज बघायला खूप मजा आली। नंतरच्या काळामध्ये 99 रनमध्ये 9 विकेट गेलेल्या आपल्याला नजरेत येतील। त्याचं कारण एक क्षण वाटलं होतं की टॉम लॅथम आणि विलच्या मोठ्या भागीदारी 150 धावांच्या भागीदारीमुळे आघाडी कदाचित न्यूझीलंडला मिळेल। झालं उलटच, भारतीय संघाच्या हातामध्ये 48-49 धावांची आघाडी लागली, जी खूप मोलाची आहे, खास करून या विकेटवरती। हे विकेट अजूनही खराब झालेलं नाही आहे, मान्य थोडासा बॉल खाली राहतो आहे, मधनंच वळतो आहे, परंतु या विकेटवरती जर का संयमाने खेळलं तर बॅटिंग करणं अशक्य नाही आहे असं स्वतः अक्षर पटेलच म्हणाला आहे। मला वाटतं भारतीय संघाला दुसऱ्या डावामध्ये बोलर्सनी जी काही करामत करून धावांची आघाडी मिळवून दिली आहे त्याचं मोल राखावं लागेल, त्याचा आदर करायला लागेल आणि दुसऱ्या डावामध्ये कमीत कमी 250 धावा करण्याचं तंत्र हे भारतीय फलंदाजांना करून दाखवायला लागेल।
टीम साऊदी आणि जेमिसन ही गोष्ट सोपी करून देणार नाही आहे, कारण या विकेटवरती मी अगोदर म्हटल्याप्रमाणे बॉल स्विंगही होतो आहे, थोडासा खालीही राहतो आहे, त्यामुळे टिचून बॉलिंग केली तशी टिचून बॅटिंग करायला लागेल, संयम ठेवायला लागेल आणि तरच धावा होतील. शुभमन गिलची विकेट गेली आहे पण अजून चांगले बॅट्समन भरपूर बाकी आहेत. या विकेटवरती जर का 250 धावांचा टप्पा ओलांडून सेकंड इनिंगमध्ये धावा झाल्या तर हा कसोटी सामना जिंकण्याकडे भारतीय संघ व्यवस्थित प्रवास करू शकतो. तिसऱ्या दिवशीच्या खेळाने सामन्यावरती पकड मिळवण्याकडे भारतीय संघाने ऑलरेडी वाटचाल केलेली आहे आणि ह्याचं श्रेय तिसऱ्या दिवशी भारतीय बोलर्सनी केलेल्या कामगिरीलाच आहे. अजून एकाचा नामोल्लेख करणं खूप गरजेचं आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना रिद्धिमान सहा विकेटकीपिंगला आलेला दिसला नाही, सगळ्यांना दचकायल झालं. नवीन नियमाचा फायदा असा झाला की दुसरा जो राखीव विकेट कीपर होता KS भरत त्याला विकेटकीपिंग करायची संधी मिळाली. सुरुवातीला किंचित तो थोडासा गडबडला परंतु या काहीशा विचित्र विकेटवरती KS भरतनी तिसऱ्या दिवशी जी विकेटकीपिंग केली आहे ती टॉप क्लास होती, टॉप क्लास. कारण त्यांनी पकडलेले झेल, त्यांनी केलेला स्टंपिंग, टॉम लॅथमचा, या सगळ्याच गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. त्यांनी केलेल्या विकेटकीपिंगमध्ये त्याचं विकेटकीपिंगचं सुंदर तंत्र दिसून आलं, बॉलवरची त्याची अखंड नजर ही सुद्धा दिसून आली आणि शांतपणे विकेटकीपिंग करण्याचे फायदे काय असतात हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. म्हणून अक्षर पटेलनी पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्समध्ये भरतचं सुद्धा मोकळ्या मनानं कौतुक केलेलं आहे, त्यामुळे त्यालासुद्धा मानवंदना द्यायलाच लागेल. कारण अचानक जेव्हा तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करायची एकदम संधी मिळते तेव्हा गडबडून जायला होतं, विकेट सोपन होतं विकेटकीपिंग करायला, आणि त्या सगळ्या आव्हानांवरती KS भरतनी त्याच्या अप्रतिम तंत्राने मात करून दाखवलेली आहे, त्यामुळे बोलर्सच्या यशामध्ये KS भरतचा सुद्धा मोठा वाटा आहे. तुम्हाला काय वाटतं, KS भरतची विकेटकीपिंग तुम्हाला आवडली का? अक्षर पटेलच्या बॉलिंगचं काय वैशिष्ट्य तुम्हाला आवडलं? अश्विनच्या बॉलिंगनी दडपण निर्माण केलं हे माझं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं काय? या सगळ्या गोष्टी मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरची तुमची मतंसुद्धा नोंदवा. त्यामुळे आता चौथ्या दिवशीचा अहवाल काय आहे हे सांगण्याकरता मी उद्या ह्या वेळेला तुम्हाला नक्की भेटीन. तोपर्यंत बाय बाय.